रविवार म्हणलं की मटण चिकन मासे खरेदी आलीच त्यामुळे दर रविवारी कोल्हापुरातील चिकन मटण मच्छी मार्केट ग्राहकांच्या गर्दीनं फुललेलं असतं मात्र लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या भीतीमुळं आज ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली त्यामुळे नेहमी गजबजलेलं चिकन मटण मार्केट आज पूर्णपणे शांत होतं त्याचप्रमाणे फळ विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही ग्राहकांअभावी अभावी अक्षरशः बसून दिवस घालवावा लागला दर रविवारी कोल्हापूरचं मार्केट ग्राहकांनी फुललेलं असतं विशेषतः मटण चिकन आणि मासे खरेदी करायला मार्केटमध्ये ग्राहक रविवारी मोठी गर्दी करतात त्यामुळं मटण चिकन आणि मासे विक्रेतेही मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध करतात सध्या लॉकडाऊन सुरू असलं तरी रविवारी मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीला येतील या अपेक्षेनं विक्रेत्यांनी दुकानं उघडली होती मात्र एकीकडे पोलिसांची तपासणी आणि दुसरीकडं भीती यामुळे खवैयांनी मटण मार्केटकडे आज पाठ फिरवली त्यामुळे ग्राहकांविना मार्केट अक्षरशः ओस पडलं होतं रविवारची होणारी लाखो रुपयांची उलाढालही आज ठप्प झाल्यानं विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता होती हीच परिस्थिती खाद्यपदार्थ विक्रेते आणि फळ विक्रेत्यांच्या बाबतीतही दिसून आली ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळं वडा भजीसह अन्य खाद्यपदार्थ विक्रेते दिवसभर बसून होते तर फळ मार्केटमध्येही आज शांतता असल्यानं फळांची उलाढाल थांबली होती एकूणच आज ग्राहकांअभावी शहरातील बहुतांश बाजारपेठा सुन्या सुन्या बनल्या होत्या